ओम गणपते नमः। जय बजरंग बली की जय। सुंदर असे गायत्री मंदिर, सुंदर सभा मंडप, आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य वातावरणामध्ये, चारी बाजूनी हिरवीगार झाडे, गणेशपुरा आणि आजूबाजूचा परिसर, गणेशपुरा नर्मदे हर। गणेशपुरा येथील काही शेती, समोर दिसणारा हे जंगल भाग, डोंगर भाग, सुंदर सुंदर असं शिव मंदिर, नर्मदे हर। हा आजचा सूर्योदय सुंदर असा। ही भामटा गावातील ही घरं साधारणतः याच्यावरनं अंदाज लावू शकतो की हा आता आदिवासी आणि डोंगर पट्ट्याचा भाग चालू झालेला आहे। कदाचित आम्ही उद्यापर्यंत शिलपाणीपर्यंत पोचू शकू। ही गोई नदी, या गोई नदीचा संगम नर्मदेमध्ये होतो। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि हा दिसणारा सूर्योदय, हा पाण्यामध्ये दिसणारा सूर्योदय, ही गोई नदीचं पात्र आणि समोर दिसणारी नर्मदा मैया, नर्मदा मैयेमध्ये गोई नदीचा संगम होतो। पहा किती पात्र मोठे। हे गुई नदीचं पात्र आणि समोर दिसणारा नर्मदा मैयेचा झालेला संगम। अरे बाप रे, केवढं मोठं पात्र आहे। समोर दिसणारी नर्मदा मैया या नदीमध्ये पडलेली आहे। नदीमध्ये खालचा तळ दिसत आहे, एवढे स्वच्छ पाणी आहे आणि या नदीचा संगम समोर दिसणारी नर्मदा मैया, ही समोर जी दिसते ती नर्मदा मैया, नर्मदा मैया म्हणजे गुई नदीचा संगम होतो। पहा हे पात्र, हे नदीचं पात्र आणि समोर दिसणाऱ्या नर्मदेमध्ये याचा या नदीचा संगम होतो। हा गुई नदीच्या बाजूचा गुई नदून गुई नदी, हा सकाळचा सूर्योदय, नर्मदे मैयेचं समोर दिसणारं पात्र आणि ह्या समोर दिसणारा पर्वतरांगा।
सुंदर हा पाण्यात दिसणारा सकाळचा सूर्योदय. गुई मध्ये दिसणारे हे सूर्य, गुई नदीच्या पात्रात सकाळचा सूर्योदय. अतिशय सुंदर स्वच्छ पाणी. तेथील सुंदर अशी झाडे, सुंदर एक सारखी लावलेली झाडे. समोर दिसणार डोंगर, पर्वतरांगा. प्राथमिक आरोग्य केंद्र भोवती व आजूबाजूचा परिसर. हे आमलाली गाव, डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आमलाली गाव. हा बिजासन येथील बाजार, दुर्गम भागातील हा बाजार. मध्ये सुंदर असं मंदिर, सुंदर असं मंदिर. रस्त्याच्या दुतर्फा लागलेला हा बाजार, ग्रामीण भागातील आदिवासी भागातील हा बाजार. नर्मदेच्या किनारी ज्याप्रमाणे चांगली पिके येतात, चांगली पिके येतात, त्याप्रमाणे रोडच्या बाजूनी काट्याने काटा काढणारी ही बाभळीची झाडे भरपूर आहेत. चांगले काटे आहेत, ह्या काट्याने चांगला काटा काढता येतो. सुंदर अशी ही बाभळीची झाडं. बंगाली बाबांचा आश्रम, तुमच्यावर शांत हवेशीर आजूबाजूचा परिसर, सानी झालेलं नर्मदा मैयाचं दर्शन. वा नर्मदे हर, नर्मदा मैया, सुंदर नर्मदा मैया. नर्मदा मैया अथांग दिसणारी नर्मदा मैया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे मैयेचा प्रेमाचा अंत लागणार नाही, तसं तिच्या पाण्याचाही अंत लागणार नाही. नर्मदे हर. ही बोरखेडीची खिंड आता या ठिकाणाहून शुला पाणी जंगल चालू होतं. ही बोरखेडीची खिंड आता या ठिकाणाहून
शिवला पाणी जंगल चालू होतं. दूरवर दिसणारी झाडी आणि हे आजूबाजूचं जंगल. हे नर्मदे मैयाचा जलसाठा आणि समोर दिसणारी ही डोंगर, उंच उंच डोंगर, ही झाडी अब आएगा मजा.